अब्दुल सत्तार यांच्यानंतर काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल देखील नाराज असल्याचं समोर येत आहे. हम बेवफाते करके उनकी नजरों से गिर गए, शायद उन्हें तलाश थी किसी बेवफा की. अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाहूयात ते नेमका काय म्हणालेत. जेव्हा काँग्रेस पक्ष संकटात होता तेव्हा अंकुशराव टोपे राष्ट्रवादीत गेले, त्यानंतरही आम्ही काँग्रेस जिवंत ठेवली. मोदी लाटेतही काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याही परिस्थितीमध्ये आम्ही नगरपालिका निवडणूक लढवली. 2019 मध्ये राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना आम्ही पाडलं, तरी देखील आम्हाला मंत्रीपद नाही. आम्हाला डावललं गेलंय, आमच्यावर अन्याय झालाय. हम बेवफा थे करके उनकी नजरों से गिर गए, शायद उन्हें तलाश थी किसी बेवफा की. असं म्हणत कैलास गोरंट्याल यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर मोदी लाटेमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला, परंतु तरीही आम्हाला डावललं गेलं असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केलेला आहे. सर, मंत्रीपद न मिळाल्यामुळे होते तुमचे कार्यकर्ते नाराज आहे, कार्यकर्ते हे राजीनामे देण्याच्या देखील तयारी आहे, याबद्दल तुम्ही काय म्हणता, तुमची काय भूमिका आहे? हे बरोबर आहे, कार्यकर्त्यांचं बोलणं आहे की जेव्हा जेव्हा काँग्रेस पार्टी संकटात होती, म्हणजे अखंड काँग्रेसचे दोन तुकडे झाले, राष्ट्रवादी वेगळी झाली आणि काँग्रेस वेगळी झाली, तेव्हा काँग्रेसचे मत्तमवार नेते अंकुशराव टोपे राष्ट्रवादीमध्ये गेले आणि तेव्हा काँग्रेसचा कोणी वाली नाही असं होतं, तरी आम्ही तेव्हा काँग्रेस जिवंत ठेवली. त्याच्यानंतर मोदी लाटेतही महाराष्ट्रात सर्व दिग्गज नेते पडले आणि दिग्गज नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हाही आम्ही मोर्चा सांभाळला आणि नगरपालिका प्रचंड मताने आम्ही निवडून आले, ऐतिहासिक मताने निवडून आणलो, महाराष्ट्रात ऐतिहासिक लीड आम्हाला भेटली. त्याच्यानंतर या 2019 निवडणुकीत अर्जुन खोतकर सारख्या राज्यमंत्र्याला मी पाडलो आणि मी माझी तिसरी ठाम आहे आणि अपेक्षा आहे की 75 मध्ये डॉक्टर राख असताना काँग्रेसचे तेव्हाचे त्यांना मंत्रीपद भेटलं, तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला मंत्रीपद भेटला नाही आणि आम्हाला डावललं गेलं, आम्हाला आमच्यावर अन्याय केला, म्हणून आम्ही या कार्यकर्त्यांनी आता राजीनाम्याचा भाषा करू लागल्याची मिटिंग आहे. मीटिंग संपल्यानंतर जे कार्यकर्ता निर्णय घेणार त्याची पाठीशी मी राहणार आहे आणि एवढं सांगतो की हम बाब वफाते करके उनके नजरों से गिर गए, शायद उन्हें तलाश किसी बेवफा की थी. काँग्रेसनं तुमच्यावर अन्याय केला असं तुम्हाला वाटते का? हो.